नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच आहे मुंबईतून, कारण का आजच्या दिवसभराच्या पावसामुळे मुंबईकरांचे मेगा हाल झालेले आहेत। अगदी पहाटेपासून पावसामुळे मुंबईकर त्रस्त झालेत, मात्र दुसरीकडे मंत्री मात्र जागा वाटपात व्यस्त आहेत असंच म्हणावं लागेल। एकीकडे सीएसएमटी वरून लोकल सुरू न झाल्यानं प्रवासी संतप्त झाले। रेल्वे स्टेशनवरती खोळंबलेल्या हजारो प्रवाशांनी स्टेशन उपप्रबंधकाच्या केबिन बाहेर जोरदार घोषणाबाजी केली, प्रचंड गोंधळ घातला। रेल्वेकडून देखील त्याबाबतची घोषणा होत नसल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी थेट स्टेशन उपप्रबंधकाच्या केबिन बाहेर जमून घोषणा दिली। मध्य रेल्वे चोर हे अशा घोषणा प्रवाशांकडून सुरू असताना तिकडे शिवसेना आणि भाजपच्या मात्र जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत। मुंबईकर सकाळपासून हाल सोसतोय रस्त्यावरती, रेल्वेमध्ये, संपूर्ण मुंबईत कुठेही जाओ त्याच्या पाचवीला पुजलेलं असतं हाल, आणि आज तर मेगा हाल झालेत। मात्र कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाला हे हाल दिसले नाहीत का मुंबईकरांचे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण का एकीकडे रस्ते वाहतूक कोलमडलेली असताना, रेल्वे ठप्प असताना शिवसेना आणि भाजपच्या मात्र जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, नेमकं काय चाललंय, ह्यांना नेमकी जाणीव काय आहे की आज मुंबईकर कुठल्या हालातून गेलेले आहेत ते? रेश्मा, अगदी खरं आहे। आजच्या या सगळ्या घटनेला जर बोलायचं झालं तर वाऱ्यावर सोडणं ज्याला म्हणू शकतो अशी ही परिस्थिती आज सर्वच पक्ष असेल, खरं म्हणजे सरकारच्या कडून मुंबईकरांना अक्षरशः वाऱ्यावर या ठिकाणी सोडण्यात आल्याची परिस्थिती आताही दिसते आहे। जर आता सीएसटी परिसर असेल, घाटकोपर असेल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सगळे प्रवासी आहेत। जवळपास हजारोच्या संख्येनं सीएसटीमला प्रवासी थांबले आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही, फक्त या शाळेमध्ये ही व्यवस्था केली, ही अनाउन्समेंट पलीकडे कुठेही व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करताना दिसत नाही। आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की आज दिवसभर मुंबई पाण्यात आहे आणि चार तास जी चर्चा आहे, पालकमंत्री सुभाष देसाई असतील, ही जागा वाटपाची चर्चा करतायत। भाजप शिवसेनेला किती जागा या ठिकाणी मिळतील अशी चर्चा आज जर चार तास या चर्चेत घालवली असतील तर खऱ्या अर्थानं राजकारणापेक्षा मुंबईकरांची चिंता किती या ठिकाणी दोन्ही पक्षांना आहे, त्याचबरोबर विरोधकांना देखील, नागरिकांची चिंता आहे का, हा देखील सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो आज मुंबईकर विचारताना दिसतात। निश्चित, प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अशा पद्धतीनं प्रवाशांचा उद्रेक इकडे बघायला मिळतोय। मात्र शिवसेना भाजपचे नेते मंडळी मंत्रीगण आहेत, त्यात चंद्रकांत पाटील असतील, गिरीश महाजन असेल, सेनेचे सुभाष देसाई असतील, यांच्यात मात्र बैठकींच्या फेऱ्या पार पडतात आणि त्याही मुंबई, चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी। तेव्हा ह्यांना पावसाचा फटका बसलेला नाहीये का? रस्ते वाहतुकीचा जो बोजवारा उडाला, रेल्वे वाहतूक ठप्प आहे, हे सगळं या नेतेमंडळींना दिसलं नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारतो। त्याच्यामुळे मात्र मुंबईकर चांगलेच संतापलेले आहेत आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवरती धरलं आणि थेट रेल्वे प्रशासन, मध्य रेल्वे चोर हे, अशा घोषणा त्यांनी दिल्या। या घोषणा नेते मंडळीच्या, रेल्वे प्रशासनाच्या कानावरती पडतील अशी अपेक्षा करूयात। कारण का पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे ठप्प होत्या गेल्या कित्येक काळापासून, मध्य रेल्वे पुन्हा कधी रुळावरती येईल याचा पत्ता नाही, कारण का तब्बल 25 लोकल मध्य रेल्वेच्या या रुळांवरती अडकून पडल्या आहेत। तर पश्चिम रेल्वे हळूहळू आता पूर्वपदावर येऊ लागली आहे। वाशीपर्यंत गाड्या चालू आहेत नाही का हार्बरला, आणि सेंट्रलला काय, सेंट्रलला गाड्या नाही आहेत। अधिकारी म्हणतो का फाले ठाण्यापर्यंत गाड्या चालू आहे, हार्बरला गाडी येतात, वेस्टर्न हार्बरला सेंट्रलला गाडी नाही आहे। आम्ही ठाणे वाले कसे जाणार आम्ही लोक, कोई एमएलए भी नहीं है यहाँ, कोई पब्लिक का पानी का कोई पूछ नहीं रहा है, न कोई आगे का सही डिसीजन बता नहीं रहा है, हम पब्लिक कहाँ जाएगी।
तेव्हा पब्लिकचा हा आवाज नेते मंडळींच्या कानापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करूयात. खरं तर अनेक तासांपासून अखेर मुंबईची लाईफलाईन आहे ती धडपडत का होईना पण सुरू झाली आहे, पण अर्थातच प्रचंड गर्दी मात्र प्रत्येक रेल्वे स्थानकावरती बघायला मिळतीय. अनेक तासांनी सुटलेल्या या लोकलमध्ये चढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतीय. घाटकोपरला अशीच एक दुर्घटना देखील घडली असती पण हा मोठा अनर्थ थोडक्यात टळलाय. इथं देखील प्रचंड चेंगराचेंगरी झाली. दुसरीकडे ठाण्यात देखील चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलेली आहे. गाडीत चढताना हा चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवला पण प्रवाशांनी एकमेकांना सावरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रवाशांना आवाहन करतोय की कृपया गर्दीत चढण्यासाठी घाई करू नका. थोडा वेळ प्लॅटफॉर्मवरतीच थांबा पण कृपया सुखरूप घरी जा, कुटुंबियांशी संपर्क ठेवा आणि आपण कुठवर पोहोचलोय याची त्यांना माहिती द्या. खरं तर पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरलं असलं तरी वाहतुकीची देखील मोठी कोंडी रस्त्यांवरती बघायला मिळतीये. घाटकोपर सर्वोदय इथल्या रस्त्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अशीच वाहतूक कोंडी सकाळी देखील बघायला मिळत होती आणि रात्री देखील वेगळं चित्र नाही आहे. आणि या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला देखील मोठा फटका बसला. माटुंगा ते माहीम दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा ही संध्याकाळपर्यंत ठप्प झालेली होती. यामुळे अनेक तास एकाच स्टेशनवरती प्रवासी अडकून पडलेले होते. या प्रवाशांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. तेव्हा कशा पद्धतीनं धावत्या लोकल मागे जीव मुठीत धरून प्रवासी धावत होते, कारण का जवळपास 3-3, 4-4 तास एकाच प्लॅटफॉर्मवरती लोक थांबून होते. सेंट्रल रेल्वेचे PRO शिवाजी सुतार आपल्या सोबत आहेत. सुतारजी, मध्य रेल्वे कधी रुळावरती येणार आहे? मध्य रेल्वे पुन्हा रुळावरती येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला मी या गोष्टीविषयी ज्ञात करतो. जे सर्वांना माहित आहे की गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 200 mm च्या वरती पाऊस पडलेला आहे आणि त्यामध्ये मिठी रिव्हरची जी पातळी आहे, मिठी नदीची जी पातळी आहे ती डेंजर लेवलच्या वरती आहे. 3.0 meter वरती ही 0.3 meter जास्त वाहत आहे. त्यामुळे कुर्ला सायन आणि चुनाभट्टी या दरम्यान सेक्शनमध्ये पाणी ट्रॅकवरती आल्यामुळे आता तरी ट्रेन चालवण्यासाठी तो ट्रॅक अनसेफ आहे. आम्ही सध्या हे प्रयत्न केलेले आहेत की आम्ही घाटकोपर पासून स्लो कॉरिडॉरवरची ट्रेन सुरू ठेवलेल्या आहेत. पहिली ट्रेन 8:50 आम्ही घाटकोपरवरून कल्याणच्या दिशेने स्लो मार्गावरती सुरू केली आणि त्यानंतर 9:20 दुसरी अशी एक एक ट्रेन आम्ही घाटकोपरवरून कल्याणच्या दिशेने सुरू करत आहोत. पण हा जो सेक्शन आहे कुर्ला पासून CST पर्यंत, इथे कुर्ला साईन मध्ये ट्रॅकवरचे पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत या ट्रॅकवरती गाड्या नाही चालवू शकत. पण सुतारजी, तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल का, मोबाईल वरती काही जण आता प्रवास करताना देखील TV बघत असतील, कुठल्या रेल्वे सध्या ठप्प आहेत आणि कुठल्या मार्गावरच्या रेल्वे किती वेळानं सध्या सुरू आहे? बिलकुल, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक तरी लोकल सर्व्हिसेस आहेत आणि मेल एक्सप्रेस ट्रेन्स आहेत ज्या लांब बल्ल्याच्या आहेत. पहिली तरी गोष्ट आहे की ज्याला आपण मेनलाईन म्हणतो CST कल्याण सेक्शन, याच्यामध्ये CST ते ठाणा सेक्शन यामध्ये दुपारी 12:10 सर्व्हिसेस बंद होत्या. त्या आता 9:00 सर्व्हिसेस घाटकोपर वरून कल्याणच्या दिशेने सुरू झालेल्या आहेत. म्हणजे सध्या CST ते घाटकोपर या सर्व्हिसेस बंद आहेत. त्यानंतर हार्बर लाईन वरती चुनाभट्टी येथे पाणी भरल्यामुळे वाशी ते पनवेल अशा लोकल सुरू आहेत. ट्रान्स हार्बर मध्ये ठाणा ते वाशी, ठाणा ते पनवेल आणि उरण खंड जो आहे चौथा खंड उरण लाईन, तिथे नेरूळ ते खारकोपर बेलापूर अशा सर्व्हिसेस आपल्या सुरू आहेत. बरं, त्यासोबतच सुतारजी अशी देखील माहिती मिळालेली होती की मध्य रेल्वेच्या काही रेल्वे आहेत त्या ट्रॅकवरतीच अडकून पडलेल्या आहेत. इंजिनात काही बिघाड आलाय की काही तांत्रिक गोष्टी झालेल्या आहेत. त्या रेल्वे आता कशा ट्रॅकवरून बाजूला केल्या जाणार आहेत, कारण का त्या बाजूला गेल्याशिवाय ट्रॅक रिकामा होणार नाहीये रेल्वे सुरळीत होण्यासाठी. बरोबर मॅडम, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तरी ज्या सबर्बन लोकल ट्रेन्स आहे आणि मेल एक्सप्रेस, जसा पाऊस सुरू झाला आणि अचानक पाऊस आणि सततधार घेतल्यामुळे CST ते ठाण्याच्या दरम्यान काही सबर्बन लोकल ट्रेन्स आणि मेल एक्सप्रेस स्टँडर्ड होत्या
त्या ज्या स्टकअप झालेल्या लोकल आणि मेल एक्सप्रेस ज्या होत्या त्यांच्या पॅसेंजरना बाहेर काढण्यासाठी आमची जी आरपीएफची टीम आणि कमर्शियल आणि पूर्ण एकूणच सेंट्रल रेल्वेच्या टीमनी जवळपास 28 ट्रेन्स मधून जवळपास 4500 पॅसेंजर्स त्यांनी सुखरूपपणे प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित स्थळी घेऊन गेले आणि स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी बरोबर आम्ही कोऑर्डिनेट करून बसेस अरेंज केल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांना मूव्ह करत आहोत. निश्चित. मात्र सुतारजी अजून एक मुख्य प्रॉब्लेम आहे. मी स्वतः वेस्टर्न रेल्वेवरून 5.5 तासानंतर ऑफिसमध्ये पोहोचली आहे. असे अनेक जण आहे जे मागच्या 5 ते 6 तासांपासून रेल्वे प्लॅटफॉर्मवरती अडकून पडलेत, मात्र त्यांना कुठल्याही नीट सूचना दिल्या जात नाहीत. कुठल्या प्लॅटफॉर्मवरती गाडी येणार किंवा नाही, गाडी कुठली कॅन्सल झाली आहे, तुमच्यासाठी काय सुविधा आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींचा पर्याय म्हणून वापर करू शकता, कशाचीही कल्पना दिली जात नाही. त्या अनुषंगानं आता तरी मध्य रेल्वेकडून काही प्रयत्न केले जाणार आहेत का? बिल्कुल मॅडम. मॅडम, जशा जसा पाऊस सुरू झाला आणि या ट्रेन्स हेल्डअप झाल्या, त्यानंतर आम्ही इमिजिएटली एन्क्वायरी काउंटर जे आहे ते सीएसएमटी दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण या वेगवेगळ्या ठिकाणी पॅसेंजरच्या गायडन्स साठी ओपन केले. बरं. ते मी ट्विटर हँडलवरती ट्विट सुद्धा केलेला आहे. त्यानंतर पॅसेंजरना हेल्प करण्यासाठी एमसीजीएमच्या मदतीने शेल्टर होम जे आहे, काही स्कूलच्या ठिकाणी शेल्टर होम्स ओपन केले. 12 लोकेशन्स असे आहेत ज्यामध्ये सीएसएमटी कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्टेशनच्या आसपास आम्ही शेल्टर होम्स ओपन केले, जेणेकरून पॅसेंजरना तिथे रेस्ट घेता येईल. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बसेस चालवल्या. त्यानंतर फूड पॅकेट जे आहेत एनजीओच्या मदतीने दादर, घाटकोपर सारख्या ठिकाणी आम्ही फूड पॅकेज डिस्ट्रीब्युट केले आणि क्राऊड कंट्रोल साठी आम्ही कंटिन्युअसली अनाउन्समेंट करून जे आमचे आरपीएफची क्विक रिलीफ टीम आहे त्यांनी सुद्धा फूट बाय फूट जाऊन प्रत्येक सेक्शनमध्ये कुठे पॅसेंजर जर अडकला आहे किंवा ट्रेनमध्ये कोणी आहे तर त्यांना घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचवलेलं आहे. या उपाययोजना केलेल्या आहेत. याशिवाय मी कंटिन्युअसली ट्विटर हँडलवरती ट्विट करत आहोत, फेसबुक, इंस्टाग्रामवरती ट्विट करत आहेत की सध्याची परिस्थिती काय आहे. निश्चित. सुतारजी, अगदी शेवटचा प्रश्न. आजचा दिवस सरलेला आहे, लोक कसे बसे आपल्या घरी पोहोचतील, बरेच जण अजून अडकलेले देखील आहेत. कधीपर्यंत मध्य रेल्वे सुरळीत होऊ शकेल? उद्या जर चाकरमान्यांना ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही शाश्वती देता का की उद्या सकाळपर्यंत मध्य रेल्वे ही सुरळीत झालेली असेल? ज्या प्रकारे हा पाऊस झालेला आणि आयएमडीचा जो फोरकास्ट आहे 4, 5, 6 तारखेला जो पाऊस होणार आहे आणि त्याबरोबर हायटाईड आहे, आज सुद्धा दुपारी हायटाईड होता आणि जसं मी सांगितलं की 200 mm ते 300 mm दरम्यान पाऊस झाला आहे आणि मिठी नदीचं जे पाणी आहे ते डेंजर लेवलच्या वरती आहे, त्यामुळे ट्रॅक मधलं पाणी रिसीट झाल्यानंतरच आम्ही अपडेट देऊ शकतो. ट्रॅक मधलं पाणी 1-2 तासाने प्रत्येक अवरली बेसिसवरती अपडेट देत आहोत. बरं. तर तुम्हाला 1-2 तासाने आम्ही पुन्हा अपडेट देऊ ट्रॅक मधलं पाणी रिसीट झाल्यानंतर सर्व्हिसेस रिझम होतील. निश्चित. सुतारजी, खूप खूप धन्यवाद, ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल.